नमस्कार विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रात वीरांची भूमी म्हणून का ओळखली जाते याचा प्रत्यय आजची पिढी ही वारंवार आपल्या कृतींमधून दाखवून देत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा चालवणारे अनेक मावळे आणि हिरकणी आजही या मातीत आहेत. संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला इतिहास आपल्या कृतींमधून जिवंत करत पुन्हा एकदा आपली नोंद घेण्यास ते भाग पाडत आहेत. सोलापूरच्या श्रुती गांधींनी आपल्या 18 महिन्याच्या लेकीसोबत राज्यातील सर्वोच्च शिखर सर करत हे दाखवून दिलं आहे. फक्त 18 महिन्याच्या उर्वी प्रितेश गांधी या सोलापूरच्या चिमुकलीने आपल्या आईसोबत अवघ्या 3.5 तासात महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर केलंय. अवघ्या 3.5 तासात उर्वी आणि तिची आई श्रुती यांनी कळसुबाईचा अवघड शिखर सर करत जबरदस्त कामगिरी केलीय. सोलापुरातील गांधी कुटुंब हे शिव विचारांवर श्रद्धा ठेवून गड किल्ल्यांच्या भ्रमतीची मोहीम मागच्या वर्षापासून राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी काल पहाटे शिखर सर करत तिरंगा फडकवला. पहाटे 4:30 वाजता त्यांनी चढाईला सुरुवात केली होती. 8 वाजण्याच्या सुमारास या मायलेकीने शिखर सर केला. श्रुती गांधी यांना उर्वीचा पहिला वाढदिवस कळसुबाई शिखरावर साजरा करण्याची इच्छा होती, पण कोरोनामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही. पण यावी मात्र त्यांनी निर्धार केला आणि तो पूर्णही केला. उर्वी आणि तिच्या आईच्या कामगिरीने अनेकांना हिरकणीची आठवण करून दिली आहे. तसंच आपला इतिहास आणि शिवरायांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेशही आपल्या कृतीमधून दिलाय. तुम्ही पाहत राहा विकास समाचार. ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार.